आपण आपलं लाडक एन पाहू शकतो विनामूल्य हो अगदी मोफत कारण एन आहे म्हणजे चॅनल ज्यासाठी आपल्याला केबल ऑपरेटरला कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही आपल्याला एन विना शुल्क पाहायला मिळाले पाहिजे हा आपला हक्क आहे जर आपल्याला एन विनामूल्य पाहायला मिळत नसेल तर आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस नमस्कार एम केन मध्ये तुमचं स्वागत तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण बातचीत करणार आहोत भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस व शिवसेनेचे उपनेते डॉक्टर रघुनाथ कुचिक यांच्याशी नमस्कार सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टर रघुनाथ कुचिक यांची ओळख करून घेऊयात भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते ही त्यांची मुख्य ओळख आहे गेली तीस वर्ष ते भारतीय कामगार सेनेचे आणि तसंच काम अविरत करतायत त्याचबरोबर किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदामुळे कामगार क्षेत्रातील त्यांच्या तीस वर्षाच्या कामगिरीचा आलेख नक्कीच उंचावणार आहे डॉक्टर कुचिक हे पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात मुख्य तंत्रज्ञ म्हणून काम करतात शिवसेनाप्रमुख कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची या पदावर निवड केल्यानंतर आता त्यांच्यावरची जबाबदारी नक्कीच वाढली आहे अशा या कामगार नेत्यांशी आपण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं बातचीत करणार आहोत नमस्कार सर आज महाराष्ट्र दिन मला थोडक्यात असं विचारायचं आहे डॉक्टर रघुनाथ कुचिक ते कामगार नेते हा तुमचा प्रवास नक्की कसा घडला मला असं वाटतं की हा माल मी कैसा मा मी काय असं ठरवून कामगार क्षेत्रामध्ये आलो नाही अपघाताने आलो आणि मग खूप आनंद वाटतो की काम करत असताना कारण ज्यावेळेस आपण असं ठरवलेलं नसतं की बाबा मला ह्या क्षेत्रात जायचं नाही ते काही लोकं ठरवतात मला इंजिनियर व्हायचं मला डॉक्टर व्हायचं किंवा मला अजून काहीतरी व्हायचं तर मला असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी कामगार नेता होईल परंतु काम करत असताना कामगारांच्या ज्या ज्या काही अडचणी भावतात ज्यावेळेस त्यांच्याच बरोबरीने काम करत असताना तर त्याच्यातून ही निर्मिती झाली आणि मला वाटतं माझा प्रवास इथपर्यंत येऊन पोचला हा सर आवडता आहे आणि आवडता राहील म्हणजे असं नाही मला त्याच्यात काही आहे सॅटिस्फॅक्शन किंवा हे काम करतो आहे संघर्ष आहे आणि हे किती दिवस करणार आणि हेच हेच करत राहणार का तर मला असं वाटतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकतो मालक आणि कामगार किंवा उद्योजक आणि कामगार याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ही दोन खूप मोठी राष्ट्राची ॲसेट्स आहेत आणि जी काय क्षमाची निर्मिती अगर योग्य पद्धतीने झाली तर देशसुद्धा पुढे जाऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण चांगलं काय आहे आणि चांगल्या पद्धतीने काय करता येईल आणि कामगारांच्या समस्या समस्या ही कुठली नसती सोडवायची ठरली तर ती सुटू शकते आणि मला असं वाटतं की त्याचा मला बऱ्यापैकी आता अनुभव आला आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी चांगल्यापैकी कामगारांचे प्रश्न सोडवतोय बरोबर आहे तुमचं म्हणणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अनुभव हा एक अत्यंत अशी गोष्ट आहे की ज्याच्या जीवावरती तुम्ही पुढे काम करू शकता आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही केव्हाही जेव्हा हे काम करता तेव्हा मालक आणि कामगार नेते यांच्यामधला हा संघर्ष तुम्ही आजपर्यंत तडीस नेतात आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी चांगलं होईल असं मला वाटतं आहे मला आणखीन तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की केव्हाही जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा शिवसेना उपनेते म्हणून जेव्हा तुमच्यावरती एक जबाबदारी आली आहे त्यामुळे आता तुम्ही तुमची कुठली पावलं नक्की उचलली आहेत मला असं वाटतं की एकदा पक्षाचा तुम्ही नेता झाल्यानंतर तुमची सामाजिक जबाबदारी खूपशी वाढते म्हणजे तुम्हाला एक कल्ली फक्त कामगारांचाच एक सेक्टर बघून नाही चालत तर तुम्ही नेता म्हटलं की मग तुम्हाला उद्योजकांचा सुद्धा प्रश्न आला किंवा कामगार धोरणाचासुद्धा सुद्धा प्रश्न आला किंवा उद्योग क्षेत्राचंही काय असेल तर असं सर्व बाजूने विचार करून मग तुम्हाला तुमची भूमिका निभावी लागते की ती सामाजिकदृष्ट्या समतोल राखणारी असली पाहिजे की निवळ केवळ कामगार स्थैर्य पाहिजे का तर कामगार स्थैर्य पाहिजे हो पण उद्योजकाला पण स्थैर्य पाहिजे उद्योग आणि कामगाराचं दोनच स्थैर्य बघायचं असेल तर मला वाटतं की नेता झाल्यानंतर जी जबाबदारी येते त्या जबाबदारीतून उलट अजून प्रश्न सोप कसा इझिली सोडवता येईल त्याला त्याचं एक ज्ञान प्राप्त होतं आहे रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून काम करतानाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी कामी आला असं आपण म्हणू शकतो एकोणीसशे साठ साली कामगार कायदा झाला त्याच्यानंतर आजपर्यंत फिफ्टी नाईन इयर्स म्हणजे आपण एकोणसाठ वर्ष ह्याच्यामध्ये या कामगारांना किती स्थैर्य मिळालं आणि त्याच्यातनं ते, ते कशा पद्धतीनं आता पुढे येऊ शकतात मला असं वाटतं की ज्याच्याकडे कुशलता आहे कुशलतेला शंभर टक्के स्थैर्य आहे आणि चेंज इज द सक्सेस हा माझाही मंत्र राहिला आणि तुम्ही माझ्या संघटनेतल्या सर्व माझे जे कामगार सभासद आहेत किंवा जे आज या निमित्ताने मला ऐकतायत तर मला कामगारांना सांगा असं वाटतं की आपण करतो करतो, काम करतो म्हणजे नक्की काय करतो तर आपण केवळ पाट इकडची माती उचलून तिकडे टाकतोच नाही त्यालाही एक कौशल्याचा भाग आहे जर तुम्ही कौशल्य पूर्ण काम केलं ती कला अस्मस्तात केली तर तुमचं काम कुणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळं तुमच्या कामामध्ये नेहमी अपग्रेडेड पाहिजे मग ब उद्योगात काय तुम्हाला स्वरूपाचं काम दिलं आहे मग त्या स्वरूपाच्या कामात जेव्हा बदल होतात ॲटोमेशन होतं तर आपण त्याच्याशी जवळीक साधली पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे पण ते समजून न घेता मला हे येणार नाही मी हे करणार नाही आणि मला ठरलेलंच मी काम करेल तर मला असं वाटतं की तिथे आपण उद्योगाचं नुकसान नाही करत तर आपण व्यक्तिशा स्वतःचं नुकसान करून घेतो अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कामगारांनी बदल स्वीकारलेत त्या ठिकाणी कामगारांचा रोजगारसुद्धा वाचलेला आहे परंतु जिथे बदल स्वीकारले नाही जिथे कामगारांनी त्याला विरोध केला त्या बदलांना तिथे कामगारांची नोकरी गेलेली उद्योगसुद्धा बंद पडलेत अशी अनेक उदाहरणं आपल्याला राज्यामध्ये दिसतील आत्तापर्यंत ह्या जो का कायदा झाला किंवा ह्याच्यानं जे कलम झालं त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटतं का की कामगारांना स्थैर्य मिळालं आणि त्याच्यानुसार या कलमानुसार काय तरतुदी तुम्ही या संघटनेच्या एक नेता म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये काय तरतुदी केल्या मला असं वाटतं स्थैर्य म्हणाल तर स्थैर्य असं काही शंभर टक्के कुठल्याही क्षेत्रात राहत नाही आणि स्थैर्य आलं की माणूस लिथर्जिक होतो त्यामुळे स्थैर्य नाही मी स्थैर्याला काही तितकासा वाव देत नाही परंतु तुम्ही काम करत असताना तुम्हाला एक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि तुम्हाला जे काम करतो त्याचा आनंद मिळाला पाहिजे म्हणजे तुम्ही इतर काम करण्यासाठी उद्बोधित होता पण हे करत असताना उद्योगातली बदलती परिस्थिती जेव्हा आपण एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण या धोरणामध्ये गेलो त्यावेळे आपण जगाच्या स्पर्धेमध्ये ओपन झालो आणि त्यावेळेस खूप अशा संधी आपल्याला सुद्धा सुरुवातीला सर्व संघटना ह्या का धोरणाला विरोधात होत्या इन्क्लुडिंग <laughs> कारण ते धोरणच मुळात समजून घेता आलं नाही परंतु जगाच्या स्पर्धेत ज्यावेळेस आपण ओपन झालो ज्यावेळेस आप आपल्याला संधी मिळाली तर मला असं वाटतं अनेक संधी आपल्याकडे चालून आले उद्योगाची सुद्धा असेल मग तो आय टीचा उद्योग असू दे सर्व्हिस इंडस्ट्री असू दे तर अनेक प्रकारचा रोजगारसुद्धा निर्मिती झाली परंतु ती होत असताना आज आपण बघितलं तर सर्वात मोठं स्थैर्य म्हणून तुम्ही विचारलं म्हणून मला असं वाटतं तर की राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट जे आहे ज्याला कंत्राटी कामगार आपण संबोधतो याची संख्या म्हणजे सुरक्षित रोजगार नाही याची संख्या खूप भराटीने वाढते आणि कुठेही कामगारांना सुरक्षित रोजगार नाही मिळत आहे तर मला असं वाटतं मग स्थैर्य नाही म्हणता येणाऱ्याला स्थैर्य कशामुळे की सुरक्षित रोजगार आहे तर ते स्थैर्याच्या दृष्टीने तर कामगार कायद्यांमध्ये झालेले थोडेसे बदल जे आहेत ते थोडेसे मालकांच्या बाजूने झुकल्यासारखे वाटतात आणि त्याच्यामधले बदल विश्वासात न घेता कामगार संघटनांना किंवा कामगार संघांना जरी विश्वासात घेतलं असलं तरी जे आपल्याला धोरण राबवायचं आहे ते गोड नावाखाली की राज्यातला उद्योग वाढला पाहिजे देशातला उद्योग वाढला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे तर ती थोडीशी मानहानी कामगारांची होते आणि कायम रोजगार जो सिक्युअर्ड रोजगार आहे तो धोक्यात आहे म्हणून मला असं वाटतं की तो धोका आपल्याला शंभर टक्के आहे तर राज्याला देशाला सरकारला ही विश्वासार्हता द्यायला लागेल कामगार क्षेत्रामध्ये की हो तुमचा कंत्राटी जरी कामगार असला तरी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ज्या बेसिक सुविधा आहेत बेसिक किमान वेतन आहे याच्याबद्दल सरकार खूप असं गांभीर्याने घेत आहे आणि त्याचं जर ॲब्युल्युशन मालकांकडून झालं उद्योगाकडून झालं तर त्याच्यामध्ये ज्या शिक्षणच्या तरतुदी आहेत त्याच्या जाचक पद्धतीने कशा येतील या दृष्टीने सरकारने पावलं उचलली पाहिजे मी जरी आता त्या कमिटीचा अध्यक्ष असलो पण मला असं वाटतं की आमची कमिटी फक्त सल्ला देणारी कमिटी आहे त्याच्यावर निर्णय ती शेवटी सरकारनेच घ्यायचा आहे मंत्र्यांनी घ्यायचा आहे किंवा मंत्रिमंडळाने घ्यायचा आहे परंतु मला असतं की राज्यात आज अनेक किमान वेतनाचा कायदा अस्तित्वात असूनसुद्धा मला असं दिसतंय अनेक उद्योजक कामगारांना किमान वेतन देत नाहीत ह्या बोलेशेने पण अशा माणसावरती जर सार समजा तपासणी झाली अहवाल निर्माण झाला आणि तो डिफॉल्टर आधारला तर त्याला पन्नास रुपयाचा दंड होतो तर पन्नास रुपयाचा एखाद्या उद्योजकाला दंड गेला तर तो, तो चा हा कायदा राबवेल का नाही राबवणार म्हणून कायद्याचा जाच असला पाहिजे कायदा हा नेहमी तुमच्यावरशी भीती भीतीसाठी कायदा निर्माण केला होतो की तुम्ही शिस्तीत राहिलं पाहिजे मग तो शिस्तीचा कायदा जितका तकलादू असेल तर मालक काय ही शिस्त पाळेल आणि का मजदूर किंवा जे श्रमिक आहे त्यांना किमान वेतन देईल हीच समस्या खूप मोठी आहे तर मला असं वाटतं की कामगार कायद्यांमध्ये कामगारांच्या बाजूचे थोडेसे पोषक कायदे निर्माण होणं ही काळाची गरज आहे शंभर टक्के त्याच्या सुरक्षितता निर्माण होईल सरकारचा विषय काढलात म्हणून विचारते आता सध्या लोकसभा निवडणुकीचा वारं सगळीकडे वाहताय चौथ्या टप्प्याचा मतदान झालंय येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून एक अपेक्षा मला अशी वाटते की रिकाम्या हातांना काम हे देण्याचा अधिकार ह्या सरकारने दिला पाहिजे आता तुम्ही म्हणाल तुम्ही असं का म्हणता म्हणजे आज राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की काही काम नाही म्हणून उपासमार आहे म्हणजे तुम्हाला जर ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये जर काम मागण्याचा अधिकार असेल तर तुम्हाला सरकारने काम दिलंच पाहिजे की ज्याच्याकडून तुमची उपासमार होणार नाही तर आज मी बघतो की चाळीस टक्के काही जे ग्रामीण भागात शेत कामगार आहेत शेतमजूर आहेत त्यांना काम नाही काम नसेल तर ते जगणार कसे हा प्रश्न आहे तर तो, तो एक काम देण्याचा अधिकार म्हणजे काम प्राप्तीचा अधिकार मिळाला पाहिजे आणि दुसरं मी म्हटलं की आपल्याला कामगारांच्या दृष्टीने कंत्राटी कामगाराच्या कायद्यामध्ये सुरक्षितता निर्माण होईल या दृष्टीने सरकारने ह्या पावलं उचलावीत आणि कौशल्यपूर्व काम म्हणजे आपल्याकडे बघितलं तर कौशल्य असलेले कामगार जे आहेत म्हणजे स्किल एम्प्लॉयमेंट म्हणतो याला खूप स्कोप आहे आत्ता ज्या काही एक नीम्स नावाची एक जी एस आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आढळतात तर येत्या सरकारने त्या त्रुटींमध्ये लक्ष घालून त्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत की जेणेकरून स्किल एम्प्लॉयमेंट ऑफ इंडिया ही इतर देशांच्या दृष्टीने आपण पुढे जाऊ शकतो आणि तिथे खूप अशी संधी आहे आपल्याला कार्यक्रमात वेळ झाली आहे एक विश्रांतीची आपण घेऊयात छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा एम एम के एन एन प्रतिबिंब प्रतिबिंब नमस्कार ब्रेक नंतर एम के एन मध्ये तुमचं स्वागत आपण बातचीत करतोय डॉक्टर रघुनाथ कुचिक यांच्या बरोबर सर भारतामध्ये औद्योगिक प्रगतीमध्ये सगळ्यात देशात अग्रगण्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे या योगदानामध्ये कामगारांचं योगदान जास्त आहे तेव्हा कामगारांच्या भविष्याविषयी तुम्ही काय कुठल्या कुठल्या तरतुदी केल्यात आणि करणार आहात <laughs> मी कामगार नेता आहे मी काय राज्यकर्ता नाही आहे पण आणि ना विधानसभेच्या किंवा विधानमंडळाच्या सभागृहामध्ये आहे आजही संघर्षमय एक कामगारांच्या एका संघटनेचा पक्षीय मी सरचिटणीस असल्याकारणाने खूप मोठी आव्हानं नेहमी बरोबर असतात त्याच्यापैकी जे मी सांगितलं की प्रामुख्याने नेहमीचं जे काम काय आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्याकडे सीओडी म्हणजे कामगारांच्या वेतनवाढीचा करार कामगारांच्या बोनसचा करार मग त्या उद्योगाची आजची परिस्थिती काय आहे हे थोडंसं जाणून समजून त्याची अर्थने समजून तर त्या त्या, त्या पद्धतीने तीन तीन वर्षाचे करार होतात मुख्य प्रश्न मला जो दिसतो आहे तो कंट्राटी कामगारांचा आहे आणि दुसरं कायद्याचे जे जे बदल झालेत राज्यातल्या कायद्यात छत्तीस कायद्यांमध्ये छोटे मोठे बदल झालेत त्याचे फायदे त्याचे तोटे शंभर टक्के आहेत ऑनलाईन ऑफलाईन आहे आता मी इथे एक उदाहरण सांगू इच्छितो की पूर्वी एखादी संघटनेनी तक्रार केली एखाद्या कंपनीच्या संदर्भात का सेवा सुविधा मिळत नाही तर त्या तक्रारीला तिथला जो शॉप इन्स्पेक्टर आहे तो फॅक्टरीत जाऊन तपासणी करून त्याचा अहवाल घेऊन यायचा पण आता तो ऑनलाईन करा किंवा कामगारांनी तक्रार केली तर कामगारांनी तक्रार केल्याशिवाय त्याला न जाण्याचा अधिकार नाही किंवा संघटनेने के नाही केली तर त्याला जाण्याचा अधिकार नाही त्यामुळे ही तक्रार असेल तरच तो जाऊ शकतो पण आता तक्रार केल्याचं नाव कळालं की मात्र त्या कामगाराची नोकरी जाते कॉन्ट्रॅक्टरचा कामगार संघटित व्हायचा प्रयत्न केला किमान वेतन मागायचा प्रयत्न केला की त्याची नोकरी जाते तर मला असं वाटतं की हे अस्थैर्य म्हणजे जिथे स्थैर्य आहे ते अस्थिरतेकडे जाणारी वाटचाल आहे तर ती थांबली पाहिजे या दृष्टीने कायद्यात मी जसं अगोदर म्हटलं कायद्याचा धाक असला पाहिजे तो कामगार कायद्याचा धाक नाही आणि कामगार विभाग जो आहे राज्याचा तर त्याच्यामध्ये खूपशे फक्त समेटाचे अधिकार आहेत राज्याचे कामगार आयुक्त असतील की दोन पक्ष उभय पक्ष म्हणजे उद्योज उद्योजक आणि उद्योग विभाग आणि कामगार म्हणजे संघटना म्हणजे ज्या जे ऑर्गनाईज होतात यांच्यामध्ये समेट घाडून कसा आणता येईल तर समेटामध्ये त्यांच्या हातातसुद्धा असं काही अधिकार नाही आहेत की जे ताकदीचे आहेत की एखाद्या माणसं आयुक्तांनी सांगितलं की याला नोकरीवर घ्या तर घेता आलं पाहिजे तेही चॅलेंज होतं कारण ते कन्सिलेशन आहे त्यांनी त्यांना केलेली ती विनंती ठरते तर मला असं वाटतं राज्य कामगार मंत्रालयामध्ये कामगार आयुक्तांना असिस्टंट कमिशनरला किंवा त्यांच्या खालचे जे अधिकारी वर्ग आहे एकतर आत्ता त्याच्यामध्ये खूप म्हशी ॲट्रेशन आहे लोकं खूप कमी आहेत त्यामुळे अधिकारी कमी आहेत ते त्या ठिकाणी एक नवीन अधिकारी आले पाहिजेत आणि काम सुरळीत झालं पाहिजे आणि कामगारांच्या औद्योगिक न्यायालयात चाललेल्या केसेस म्हणजे आपला जो लॉ अँड ज्युडिशरीचा विभाग आहे विधी मला म्हणतो आपण तर फास्ट ट्रॅक कोर्ट कामगारांसाठी म्हणजे एका कामगाराची नोकरी गेली म्हणून त्याला जर चाळीस पं वीस वीस पंचवीस वर्ष कोर्टामध्ये चक्रा मारायला लागत असेल त्याला रिएन्स्टेटमेंटसाठी तर मला असं वाटतं त्याचा नोकरीचा काळ तर संपला तर मला या ठिकाणी असं वाटतं की आपल्याकडे जसं इतर केसेस साठी फास्ट ट्रॅक कोर्ट आहे तसं महाराष्ट्र राज्यामध्ये दे, किंवा देशामध्ये दे सुद्धा कामगारांच्या प्रश्नांकरता त्यांच्या विवादाकरता फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण झालं पाहिजे आता तुम्ही कामगारांचा विषय काढला म्हणजे कंत्राटी कामगार त्याच्यावरनं आणखी एक विषय म्हणजे गिरणी कामगार मालकांच्या आडमोठे धोरणामुळे किंवा तत्कालीन परिस्थितीमुळे जो पेच निर्माण होतो तो सोडवण्यासाठी कामगार संघटना अपयशी ठरते किंवा ठरली असं आपण म्हणू शकतो का नाही मला तसं म्हणता येणार नाही कामगार संघटना अपयश ठरली परंतु त्या परिस्थितीमध्ये जो योग्य असा निर्णय उद्योजक उद्योग चालेल आणि कामगार टिकेल तर त्या ठिकाणी त्या लिडरशिपने जी कोणी असेल मला काही क्रिटिसाइज नाही करायचा आजच्या दिवशी पण मला असं वाटतं की तो निर्णय योग्य नव्हता कारण तुम्ही काम बंदून करून कुठलंही आंदोलन केलं काम बंद करावं लागतं नो डाऊट परंतु ते एक श्वासासारखं असलं पाहिजे दहा मिनटं त्याचा श्वास बंद केला की त्या माणसावर रिझल्ट मिळाला पाहिजे पण तुम्ही दहा मिनिटाचा श्वास जर समजा जास्तीचा वेळ करायला गेला तर तुमचा मृत्यू होतो आणि शंभर टक्के ह्या उद्योगाचा असं झालं की दहा मिनटामध्ये नेतृत्वाने जो निर्णय घेणं अपेक्षित होतं समोरच्या मॅनेजमेंटची कोंडी करून त्याच्यामध्ये नेतृत्वाचा फेल्युअर झाला आणि चामगार चळवळ वेगळ्या दिशेला गेली आणि स्वतःची लिडरशिप इथे करण्याचा अधिकार नसतो इथे तुम्ही लोकांची लिडरशिप करत असता त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या कुटुंबात आपल्या निर्णयाने काय प्रक्रिया घडणार आहे किंवा त्या परिणामाला त्याला सामोरं जावं लागणार आहे याचा पूर्ण सकल अभ्यास न केल्यामुळे व्यक्तिशा माझं नेतृत्व प्रलगप करण्यासाठी किंवा थोडंकं म म्हणजे मला स्वतःला प्रोजेक्ट करण्यामध्ये ते नेतृत्व पुढं गेलं आणि तो फेल्युअर त्याचा त्यालाच झाला परंतु उद्योगाचा खूप मोठा झाला उद्योगही मागे गेला मग असं कधी कळतं उद्योगातील ते नेतृत्वच एकत्र होतं का म्हणजे आज जर गिरण्यांची परिस्थिती बघितलं तर गिरणी उद्योग गेला कुठे मग गिरण्यांच्या जागाखाली झाल्या तिथे काय निर्मिती झाली मग त्या निर्मितीच्या पाठी आज जे आहेत ते त्यावेळेस त्यांची एक पिढी या लोकांच्या मागे होती का मग कुठे काही लोटेचा व्यवहार होता का तर अशा अनेक प्रश्नांची उकल याच्यातून परंतु शेवटी तिथला कामगार देशोधडीला लागला त्याच्यातून तुम्ही बघत असाल मुंबईच्या इतिहासावरती देखील परिणाम झाला अनेक कुटुंब त्याच्यातून तुम्ही बघत असाल देशोधडीला लागली तर मला असं वाटतं की निर्णय घेताना कामगार नेत्याला खूप अर्थाने स्वयंकेंद्रित न होता लोकांच्या प्रति आपण काय निर्णय घेतोय हे लक्षात घेऊन निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे अशी सांगायची असं आपण म्हणू शकतो याचं तुम्हाला कुठेतरी मनात आहे का की अजूनपर्यंत तो, तो प्रश्न आपण सोडवू शकलो नाही आहोत असा देशात कुठलाही प्रश्न नाही की जो सुसट नाही तुमची प्रश्न सोडवण्याच्या बद्दलची मानसिकता असली पाहिजे मला असं वाटतं कामगारांचा प्रश्न सुद्धा सुटणार नाही आणि कामगारांनी सुद्धा आपल्याला काय हवंय ते परिस्थितीनुसार आणि योग्यतेनुसार ठरवलं पाहिजे नाही तर मला अवास्तव काय पैतरी हवं आहे मग अवास्तव्य आलं की प्रश्न सुटत नाही तुम्हाला वास्तविकतेला धरून काय हवं आहे आज जे तुमचं जीवन किमान आज जगण्यात पुरतं ठक्क आहे नंतर त्याच्यात प्रगतीचा टप्पा दोन आहे माझं संबंध आहे तर किमान बेसिक नीड काय आहे तर बेसिक नीड आज आहे तो त्या प्रश्नातून सुटली पाहिजे तर माझं असं म्हणणं आहे की प्रश्न अवघड नाही प्रश्न जर ठरवला तर शंभर टक्के सुटू शकतो या मानणारा मी आजचा तरी नेता आहे कामगारांमध्ये विविध प्रकार आहेत म्हणजे कंत्राटी कामगार आहेत गिरणी कामगार आहेत तर तुम्ही प्रत्येक कामगारासाठी असा कुठला विशिष्ट कायदा असा केला आहेत का किंवा त्याची तरतूद तुम्ही आता करता आहात विशिष्ट कायदा असो कायदे तर सगळे अस्तित्वात आहेत पण कायद्याची मोडतोड केली जाते कायद्याचं मिसप्रोडोटीशन काढलं जातं त्याचा अर्थ वेगळा काढला जातो मग हा कामगार आहे की नाही हा कामगार होताच की नाही मग प्रश्न आहे की याला कामावर घेताना काय अपॉइंटमेंट लेटर दिली मग ती अपॉइंटमेंट लेटर बदलण्याची सिस्टीम सुरू झाली आज तुम्ही बघत असाल तर आपली अलीकडे काय झालं आहे की जे नेहमीचं काम होतं ज्याला आपण पॅरिनिल नेचर ऑफ दॅट इंडस्ट्री म्हणतो ते न ते काम तुम्ही आ, कायम स्वरूपाचं आहे म्हणजे तिथे कायम स्वरस्वाचा रोजगार मिळाला पाहिजे आता पळवाट म्हणून काय झालं की आलं एफ टी सी एफ टी सी इज वॉट फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट फिक्स्ड टर्म म्हणजे तेच काम आहे जे वर्षानुवर्ष चालणार आहे पण त्याची विभागणी दोनशे चाळीस दिवसात करण्यात आली म्हणजे एका वर्षासाठी दोनशे चाळीस दिवस तुम्हाला हे काम दिलं जाईल त्याच्यात तुम्ही फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट परत ते दोनशे चाळीस दिवस झाले की ते रद्द परत दुसरं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला ज्या जास्तीच्या सुविधा किंवा जास्तीचं वेलफेअर कामगारांसाठी द्यायला लागणार आहे किंवा त्यांची जी लायबिलिटी येते थोडक्यात जी ज्याला आपण सी टी सी म्हणतो म्हणजे कॉस्ट टू द कंपनी ती टाळण्यासाठी आपले हात वर करण्यासाठी आणि भवितव्यामध्ये हे सगळे आमची लायबिलिटी होऊ नये म्हणजे एकीकडे कंपनीने आपलं ॲसेट क्रिएट करायचं परंतु कामगारांची लायबिलिटी क्रिएट न करता कामगारांना त्याच्या तेवत्या दिवशी इट्स like लाईक अ व्हेरी सिम्पल म्हणजे तो शब्द वापरू नये पण इट्स लाईक कंडोम म्हणजे आज वापरला उद्या फेकून दिला विषय संपला अशी भूमिका असता कामा दे 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 आर द ॲसेट ऑफ युअर फॅक्टरी दे आर द ॲसेट ऑफ युअर इंडस्ट्री अँड दे मस्ट बी ट्रीटेड ॲज अ ॲसेट ऑफ युअर ऑरगनायझेशन अन ॲसेट ऑफ युअर कंट्री कामगार हा प्रत्येक का आपला इंडस्ट्रीचा एक ॲसेट आहे एक आपली ती मालमत्ता आहे की जी आपण जपून ठेवली पाहिजे असं डॉक्टर रघुनाथ कुचीर यांचं म्हणणं आहे या नोटवर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा एम एन प्रतिबिंब प्रतिबिंब नमस्कार ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा एम के मध्ये स्वागत आपण बातचीत करतो आहोत डॉक्टर रघुनाथ कुचिक यांच्याशी सर मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही स्वतः एका खासगी रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून खूप मोठ्या पदावरती काम करत आहात कामगारांना सिटी स्कॅनमुळे होणारे रेडिएशन्स हा एक सगळ्यात मोठा आणखीन एक खोचक प्रश्न जरा विचारते पण त्या सी टी स्कॅन किंवा रेडिएशनमुळे कामगारांवरती परिणाम होतो त्यांचं आयुष्य किंवा वयोमर्यादा कमी होते सो अशा कामगारांसाठी आपण काय करणार आहोत रेडिएशन hmm, प्रोटेक्ट ॲक्ट नावाचा एक कायदा आहे परंतु त्या कायद्यामध्ये बेसिकली तुमचा आहार खूप महत्त्वाचा आहे आणि नो no डाऊट तुम्हाला जर समजा दुसऱ्याचं जर ॲनालिसिस करायचं असेल तर तुम्ही पेशंट म्हणजे सर्विस इंडस्ट्रीमध्ये आहात आणि काम करताना तर मी स्वतःही त्याच विभागात काम म्हणजे फक्त सी टी स्कॅन नाही म्हणजे जे रेडिओलॉजी डिपार्टमेंट असतात ज्याला आम्ही इमेजिंग सायन्स डिपार्टमेंट्स म्हणतो तर इमेजिंग सायन्समध्ये अल्ट्रासाऊंडपासून तर सोडलं तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये रेडिएशनचा वापर होतो तर रेडिएशनचा वापर होताना आत्ताची ऑन टुडे आणि वीस वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर हाऊ मेनी मिली रंजन शुड बी आ, वन पर्सन त्याचा काउंट केला तो ज्याला आम्ही टी एल डी बॅच म्हणतो आणि तो दिल्यानंतर तुम्हाला बेसिकली काही काळ त्या झोनपासून बाहेर थांबायला लागतं आणि मग तुम्हाला त्यावेळेस त्या झोनमध्ये त्या काम करायचं नाही डाएट म्हणून तुम्हाला काय असतं तर शुड बी अ मिल्क कंटेंट मोर एग कंटेंट अँड बनाना आणि मग मला असं वाटतं की त्याच्यावरती खूपसा काही परिणाम होत नाही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण म्हणतो की त्याच्याने हो काय होतं तर देर आर रेडिएशनमुळे यू गो लँड uh, इन टू द कॅन्सर्स तर कुठला कॅन्सर तर बेसिकली तुम्हाला काही एमी नाही तर देर आर प्रोटेक्शन ॲक्टिव हे uh, वे हे आहेत की आम्हाला आम्ही ॲपरन घालतो आम्ही uh, चेन मास्क येतो तो घालतो नाव डेज बी वेअर अ कॅप ऑल्सो आणि फक्त कोबाल्ट युनिट्स पण कोबाल्टमध्ये डायरेक्ट रेडी येत नाही यू आर बिहाइंड द स्किन अगेन इन सी टी स्कॅन ऑल्सो यू आर बिहाइंड द स्किन इन एम आर आय ऑल्सो ओनली अ वन डिपार्टमेंट वेअर यू आर बीन दॅट इज माय डिपार्टमेंट अ कार्डिओलॉजी डिपार्टमेंट वेर द अँजिओटी गेट ॲन्जिओग्राफी गेट परफॉर्म्स ऑर अँजिओप्लास्टी ऑर अदर थिंग्स गेट ऑपरेटेड तिथे माणूस वन टू थ्री फोर म्हणजे बॉईज टू डॉक्टर ही टीम अख्खी त्या झोनमध्ये असते मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टिव्ह ॲक्शन जे आहेत मग काय काय करायला लागतं ते सगळं दिलेलं आहे बेल्ट आहे पुन्हा तुमचं डाएट दिलेलं जातं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वर्किंग आवर्स पण हे एवढं करून पण फटीक होतं कामामध्ये पण लाँग टर्ममध्ये बघितलं तर आत्ताच्या तंत्रज्ञानमध्ये जे अपग्रेड झालेत तर पूर्वीसारखं एवढं रेडिएशनची भीती राहिलेली नाही आता रेडिएशनची भीती खूप म्हणजे मायनस या पद्धतीत गेली त्यामुळे देअर इज अ आय कॅन से की हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड डिपार्टमेंट बट वी हॅव टू कारण हे डोळ्यांनी दिसत नाही दिज ऑल ऑल रेज आपण काही बघू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घेतलीच पाहिजे शंभर टक्के म्हणजे एक मी एक्सरे चेस जरी करत असेल तरी त्या पेशंटलासुद्धा त्याचा डोस रेडिएशनचा जातो इट्स लाईक सेम हॅपनिंग इन एक्स सी टी स्कॅन सेम हॅपनिंग इन सम अनदर डिपार्टमेंट यू शूड बी अ केवर केअरफुल पण मला असं वाटतं कायद्याने म्हणत असेल तर कायद्याने त्याला दिलेलं आहे की रोडेशन प्रोटेक्ट ॲक्टनुसार तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये लाईट डिपार्टमेंटला काम दिलं पाहिजे तुम्हाला काय डायट आहे तो दिला पाहिजे त्याचं वेलफेअर तुमच्या ऑर्गनायझेशनने केलं पाहिजे मग ते पैशाच्या स्वरूपात असलं पाहिजे असं नाही नाही काही बे लोकांना वाटतं की व आम्हाला आम्ही ह्या झोनमध्ये काम करतो म्हणून आम्हाला जास्तीची पगार मिळावा तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला तुमच्या वेलफेअर म्हणजे तुमचं लाईफ शुड बी नॉट गेट रिड्यूस त्याच्या दृष्टीने ज्या वेल्फेअर ॲक्टिव्हिटी असेल त्या कंपनीने शंभर टक्के प्रोटेक्ट केल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे जर काही कॉन्स् इलनेस क्रिएट होणार असेल तर त्याच्यासाठी हंड्रेड पर्सेंट मेडिकल बेनिफिट शुड बी प्रोव्हाइडेड टू द पर्सन आणि ते आमच्याकडे दिलं जातं या कामगारांसाठी तुम्ही स्पेशल डायटिशियन किंवा पेश आहारतज्ज्ञ असे कोणी नेमले आहेत का की जेणेकरून त्या कामगारांना योग्य आहार मिळावा आणि योग्य प्रमाणात आहार हे महत्वाचं आहे म्हणजे नुसतं आहार मिळणं गरजेचं नाहीये तर त्या आहारानुसार तो, आहारा तो योग्य प्रमाणातही मिळाला पाहिजे हेही तितकंच गरजेचं आहे यासाठी तुम्ही काय केलंय मला असं वाटतं की याच्यासाठी मी काही करण्यापेक्षा कायदा खूप स्ट्रॉंग आहे हे आमचं जो टी एल डी बॅच असतो तो टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर जे बी आर सी एफचं आहे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे त्याचं रिडिंग घेतलं जातं ते रिडिंग त्या त्या संस्थेला परत मिळतं त्या संस्थेला आल्यानंतर त्यांचं एक प्रोटेक्टिव्ह डिपार्टमेंट असतं ह्या सगळ्या गोष्टी फॉलोअप करताना आणि ते इमिडिएटली तुम्हाला नोटीस देतात की यू शूड बी अवेअर ऑफ दिस डिस्टमेंट आणि हे हे डायट ज्या ज्या संस्थेमध्ये आहेत मग हे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या ज्या ज्या कॅफेटेरियाज आहेत किंवा काही डिपार्टमेंट फूड डिपार्टमेंट आहे ते इमिडिएटली प्रोव्हाइड यू द सच थिंग्स असं असं अजून दिसत नाही आहे की कुठे ॲबोल्युशन झालेलं आहे आणि निदर्शात येतानासुद्धा त्याच्यावरती जबरदस्ती झाली पण जबरदस्ती होत नाही अशा असं मला अजून जाणवलं आहे पण केसेस जर काही समजा रिपोर्ट झाल्या तर डेफिनेटली ॲज अ ऑर्गनायझेशन विल बी बिहाइंड अँड विल प्रोटेक्ट दॅट okay. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबरोबर इतर राज्यांची जर आपण तुलना केली आत्ता तर आपण अग्रेसर आहोत असंही आपण म्हणू शकतो पण आपण स्वतःला कुठे पाहतो म्हणजे एक महाराष्ट्र राज्य ही एक गोष्ट म्हटलं तर आपण स्वतः कुठल्या पातळीवरती आहोत आपण म देशाच्या औद्योगिक ध्व बघितलं तर महाराष्ट्र खूपच पुढे आहे आपण सगळे आत्तापर्यंतचे जे जे डेटाज असतील जे जे आपण पाहिलं आहे त्याच्यामध्ये आपण नक्की पुढे आहोत मग आपण नक्की पुढे असण्याचं कारण काय आहे काय आपल्याकडं नक्की असं काय आहे की जे पंजाबमध्ये नाही जे उत्तर प्रदेशमध्ये नाही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र खूप मला असतो प्रगत आहे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे भौगोलिकदृष्ट्या खूप चांगली परिस्थिती आहे आपल्याकडे काही बेल्ट ड्राय वगैरे असेल परंतु उद्योगाच्या दृष्टीने मध्यवर्ती भाग म्हणून मला असं वाटतं की सर्वात मोठा आहे जे मॅनपावर आहे नंबर एक आहे की शिक्षण मॅनपावर आणि या दोन गोष्टीमुळे आणि तुमची वागण्याची किंवा एकमेका ज्याला आपण संबंध म्हणतो एकमेकातले तर पुरोगमात्म जे आहे पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो ही संतांची भूमी आहे चांगल्या विचाराची भूमी आहे आणि मला असं वाटतं की इथे खूपसं असं काही अनरेस्ट केव्हाच होत बघितला नाही आहे आणि तो उद्योगाच्या दृष्टीने खूप पोषक आहे देशातले उद्योजक जर म्हणालात तर ते नव्वद टक्के उद्योजक हे महाराष्ट्रातल्या भूमीतले आहेत त्यामुळे आता जरी ते इतर राज्यांमध्ये थोडा थोडा उद्योग नेत असतील पण मला असं वाटतं की उद्योगाच्या दृष्टीने आज जो आपण जरी वेस्टर्नमध्ये गेलो कुठे अमेरिका असेल किंवा चायना असेल किंवा युरोपियन मार्केट असेल त्यांनाही देखील भारतात येताना आमचा उद्योग प्रामुख्याने महाराष्ट्रात असला पाहिजे किंवा आपल्या राज्याचं जे धोरण आहे उद्योग धोरण आहे ते सुद्धा तसं त्यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे आणि दे प्रेफर मग त्याच्यामध्ये तुमची भाषा आली तुमचं त्याचा ॲसेंट समजून घेण्याची भूमिका आली किंवा तुमचे मॅनावर जो माणूस काम करते काम करण्याची एक प्रवृत्ती असते तुम्ही जर बघितलं ती ती प्रवृत्ती सगळ्याच ठिकाणी राज्यांमध्ये तीन असते केरळातला माणूस थोडासा वेगळा काम करतो महाराष्ट्रातला वेगळा करतो तर मला असं वाटतं महाराष्ट्र ह्या दृष्टीने इतर राज्यांच्या दृष्टीने पुढे आहे आणि हे आपलं देखील ॲसेट आहे आणि ते सर्वानुमती टिकवलेलं आहे मी असं म्हणणं नाही हा पक्ष तो पक्ष हे सत्ता ती सत्ता परंतु ते जे कॉर्डिनेशन आहे जसं आम्ही औद्योगिक कलह कायदा म्हणतो किंवा औद्योगिक रिल इंडस्ट्रीयल रिलेशन म्हणतो तर आय फील की दिस रिलेशन हॅज सोशल रिलेशन ऑफ द स्टेट खूप चांगल्या पद्धतीने आपण सांभाळलं आहे आणि याच्यामुळे भारत महाराष्ट्रामध्ये अजून उद्योजकसुद्धा प्रेरित होतील मग त्यांच्या ज्या पा त्यांना ज्या ज्या काही फॅसिलिटीज लागतात पाणी लाईट इन्फ्रा हे राज्य आपले चांगल्यापैकी देत आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांनी केली त्यांची परंपरा पुढे चालवणं हे इतर राजकर्त्यांना जमलं की नाही हे तितकंच तुम्हाला ओळखणंही आम्हाला गरजेचं वाटतं किंबहुना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या राज्यकर्त्यांना कशा पद्धतीनं पाहत आहात आणि त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवत आहात मला असं वाटेल वाटतं की आपण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण ही खूप मोठी दिशा आहे म्हणजे महाराष्ट्राचं मी म्हणेल खूप मोठं ॲसेट आहे आणि आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्त मी त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो त्यांच्यानंतरसुद्धा जे जे मुख्यमंत्री राज्यात झाले प्रामुख्याने दोन तीन लोकांची नाव खूप भरता येईल की त्यांचं उद्योगाच्या बाबतीत खूप चांगलं धोरण राहिलं वसंतदादा असतील आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब असतील त्यांच्या नेतृत्वाबद्दल लोकांना इकडे तिकडे वाटतं परंतु जे धोरण आहे कृषी धोरण असेल किंवा राज्यातल्या उद्योगाचं जरी धोरण असेल तर मी पवारसाहेबांना शंभर टक्के माग देईल की त्यांनी एक वरच्या स्तरावरती ते आणून ठेवलं त्यामुळे राज्यात आज उद्योग दिसत आहेत आणि राज्याचं हरित जे आहे त्याच्यामध्ये वस यशवंतरावांपासून ते अगदी पवारसाहेबांमध्ये मध्ये विलासराव असतील वसंतराव नाईक असतील सुधाराव काय असतील अनेक म मुख्यमंत्री आहे पण असं नाही की कुठल्या मुख्यमंत्र्याच्या काळात ते बाजूला गेलं सर्वांचं योगदान आहे पण त्यातल्या त्यात आपण जास्तीचं योगदान जर म्हटलं तर ह्या मंडळींचं नक्कीच आहे आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत आज महाराष्ट्र दिन म्हणजे कामगार दिन असं आपण म्हणतो पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेते अशी दोन्ही भूमिका तुम्ही पार पडत असताना तुमचा कुठे कस लागतो कामगार नेता म्हणून जास्त कस लागतं कारण कामगार नेता म्हटलं की इथे आश्वासन देऊन चालत नाही इथे कृतीची जोड द्यायला लागते आणि एक, एक एका कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता म्हटलं की तुम्ही जरी समजा बोललात तर त्याच्यावर असं कृती झाली की नाही आणि शंभर टक्के झाली की नाही तर असं खूपसं लोक विचारत नाहीत परंतु इथे कसं आहे की कामगारांना एखाद्या गोष्टीवर आपण म्हटलं की हे मी करतो कि किंवा हे झालं पाहिजे तर कामगार इमिडिएटली तुम्हाला त्या बाबतीत ओढतात आणि जता साहेब हे झालं तर तुम्ही डोक्यावर नाही झालं तर पायदळी तसं राजकारणात नाही आहे राजकारणात तशी परिस्थिती आली तर मला वाटतं खूप मोठी अकाउंटबिलिटी निर्माण होईल परंतु नेता म्हणून अकाउंटबिलिटी असली पाहिजे आणि मी कामगार नेता असल्याकारणाने ती माझ्यात होतीच आणि उपनेता असल्यामुळे ती अकाउंटबिलिटी मी आत्ता फॉलो करायचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करतो आणि याच्यासाठी माझ्या पक्षाचे नेते जे जमतं ते मी करतो जे मला जमेल ते मी सांगतो आणि ते कृतीत उतवरतो असं उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः म्हणून ते म्हणतात मी दिलेलं वचन पाळतो आणि हा त्यांचा जो आदर्श आहे शिवसेना प्रमुखांचा तर होताच परंतु त्यांचाही आदर्श आमच्यामध्ये आहे आणि आम्ही समजतो तो आदर्श आम्ही नेते म्हणून उपनेते म्हणून फॉलो केलाच पाहिजे तरच तो जनतेला कामगारांना आवडेल आणि तीच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील अन्यथा तुम्हाला पायदळी तुडवायला कुठलीही वेळ लागणार नाही शिवसेना उपनेते म्हणून उद्धवजींनी तुमच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी पार पाडली आहे आय मीन ती जबाबदारी दिली आहे आणि ती आता जबाबदारी पार पडण्याचं एक मोठं कसब तुमच्याकडे आहे मला तुम्हाला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की आगामी येणारं जे सरकार आहे ते सरकारमध्ये जर शिवसेनेचे तुमची जर स्वतःची हे आली किंवा तुमची स्वतःच्या म्हणण्यानुसार तुम्ही जे म्हणता आहात त्याच्यानुसार जर ते सरकार आलं तर तुम्ही या सरकारला काय महत्त्वाच्या सूचना सांगाल की तुम्हाला त्यांच्याकडनं काय काय हवं आहे नाही मला कळलं नाही कुठलं सरकार मी असं डायरेक्ट नाही म्हणणार कुठलं सरकार येईल पण जे सरकार येणार आहे किंवा जे सरकार येऊ शकतं ज्याची पॉसिबिलिटी आपण म्हणू शकतो त्याच्याकडनं तुम्हाला काय तुमच्या काय मागण्या आहेत मागण्या म्हणण्यापेक्षा आम्हाला कृती काय करायला लागेल महत्त्वाचं आहे आता मी सांगतो मी कृती का म्हणतो आहे कारण सरकारमध्ये आम्हीच येणार आहे त्यामुळे कृती आम्हाला करायची आहे त्यामुळे माझं असं हां शंभर टक्के आम्हीच येणार आजही आम्हीच येणार आणि सहा महिन्याने विधानसभा झाल्या तर ते आम्हीच येणार कारण ती राज्याच्या लोकांची मागणी आहे हे आम्ही ज्यावेळेस प्रकर्षाने फील्डवरती फिरतो तर लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना आम्ही अपेक्षित आहे का अपेक्षित आहे तर मी तुम्हाला सांगतो साधं उदाहरण आहे की ब मागच्या सरकारने काय केलं अनेक वर्ष होते की ज्यांचा शंभर टक्के ऑनसाईड टॅक्स कापला जातो त्या लोकांना अडीच लाखाचीच मुदं होती पण ती पाच लाखाची झाल्यामुळे किमान प्रत्येक कामगाराला या ठिकाणी वर्षाला त्याचा जो टॅक्सेशन म्हणून पंधरा ते वीस हजार रुपये कट व्हायचे किंवा त्याच्या पगारातून कापले जायचे आज त्याला पंधरा ते वीस हजाराचा रिलीफ मिळाला म्हणजे हा रिलीफ मध्यवर्गाला मिळाला तो फक्त महाराष्ट्राला मिळाला का तर देशाचा निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतल्यामुळे तो कामगार क्षेत्रामध्ये मिळालेला एक मोठा रिलीफ आहे की प्रत्येक कामगाराच्या एका कुटुंबाचे पंधरा वीस हजार रुपये त्याची सेव्हिंग झाली माझं म्हणे प्रत्येक प्रत्येक तुम्ही म्हणा टॅक्स कट नाही झाला पाहिजे का देशाचा विकास व्हायचा तर टॅक्स कट झाला पाहिजे पण ज्यांचा शंभर टक्के कट होतो म्हणजे आमचा पगार पंचवीस हजार रुपये किंवा आमचा पगार तीस हजार रुपये आम्ही शंभर टक्के टॅक्स भरतो आणि टॅक्स चोरी करणारे किती लोक हो म्हणजे जे जास्त कमवत आहेत ते चोरी आहेत आणि जे कमी कमवतायत म्हणजे मेहनतरी कम आहेत त्यांना कुठलाही ऑप्शन नाही त्यांचा कट होत होता तर मला असं वाटतं की त्यांची ती सेव्हिंग झाली रिलीफ झाली आणि त्या गव्हर्नमेंटने सांग आणि आता त्या निर्णयाबाबत संपूर्णपणे खूप असा आनंद व्यक्त केला जातो आहे परंतु राष्ट्राच्या पतीसुद्धा आमचं योगदान असावं म्हणून जर जरी आमचा टॅक्स कट झाला त्याच्या पलीकडे जाऊन तर त्याच्यात काही दुःख आहे अशा अनेक बाबी आहेत ग्रॅज्युएटीचा कायदा आहे तो ग्रॅज्युएटीचा कायदा मी सांगतो पन्नास वर्ष तुम्ही सांगितलं यशवंतरावांपासून आजपर्यंत मला असं वाटतं पन्नास वर्षामध्ये कामगाराने काम, काम केल्यानंतर ज्याची जी रिटायरमेंटची वेळ येते तेव्हा पंधरा दिवसाच्या काय ग्रॅज्युटीपेक्षा जास्त ग्रॅज्युटी आत्तापर्यंत खाजगी उद्योगात हो तरी मिळालं नाही गव्हर्नमेंटचं काय मी खूप खूपसं बोलणार नाही पण खाजगी उद्योगामध्ये हो सुद्धा एका वर्षाला पंधरा दिवसाची ग्रॅज्युटीचे पैसे ज्याला आम्ही ॲसेट म्हणतो की इनडायरेक्ट आमच्या बँकेमध्ये आहेत अजून पण पंधरा दिवस पन्नास वर्ष सुद्धा पण आज रोजी आमच्या सरकारच्या विचाराधीन आहे त्याची एक ऑलरेडी प्रायमरी बैठक झाली सव्वीस दिवसाची ग्रॅज्युटी प्रत्येक माणसाला म्हणजे एक महिन्याचा पगाराची ग्रॅज्युटी माणसाला अचानक कामावून काढलं तर किमान पंचेचाळीस दिवसाच्या पगाराची नुकसान भरपाई जी आज पंधरा दिवसाची अशा अनेक बाबी आहेत की ज्या येत्या काळामध्ये प्रत्यक्ष आम्ही सरकारमध्ये असल्यानंतर कृती स्वरूपात त्या कराव्या लागतील आणि त्या आम्ही करणार कारण ती आमची जबाबदारी आम्ही पण त्यांचा एक भाग आहोत आम्ही मतदान करतो आम्ही राज्य करते म्हणून वेगळे आणि सामान्य जनता वेगळी असं काही नाही दे वी आर इन सेम शूज त्यामुळे त्यांच्या त्यांचा बूट त्यांच्या पायाला जर चावणार असेल तर त्याचं दुःख आम्हालासुद्धा सहन झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला पाहिजे तर मला वाटतं की राज्यातली जनता शंभर टक्के आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ते आज घेणार राहुल गांधींनी मध्ये एक विधान केलं होतं की प्रत्येक गरीबाच्या बाजूनं ते बोलत होते त्या विधानावर ते तुम्हाला काय वाटतं मला वाटतं आणि ते विधान कितपत खरं ठरू शकतं एक लक्षात एक राजकीय विधान करणं निवडणूक जिंकण्यासाठी तर मला असं वाटतं की त्यांनी त्याचा जो अभ्यास करायला पाहिजे त्यांनी करण्यापेक्षा त्यांना ज्यांनी कुणी सुचवलं त्यांचा किती अभ्यास आहे अख्ख्या देशाला माहीत आहे त्यांना ज्यानी कुणी ही कल्पना त्यांच्या डोक्यात घातली तर मला असं वाटतंय ही भंपक कल्पना आहे याच्या पलीकडे याला शब्द नाही तुम्ही असं मला म्हणाला की रिकाम्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तर रोजगार जनरेट होऊ शकतो आज बेरोजगारीचा प्रश्न आहे देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न कशामुळे आहे तर मी काय म्हणलं सरकारमुळे आहे का तो आजच आहे का कदाचित आत्ता तुम्हाला नोट नोटाबंदी आणि जो जी एस टीचा विषय आहे हो त्याच्यामधला थोडाफार सरकारचा एखादं काम करत असताना चांगल्या वाईट दोन्ही परिणा चा परिणाम असतात तर त्याचा परिणाम शंभर टक्के उद्योगावर झाला रोजगारावर झाला आणि त्याच्यामुळे थोडीशी बेरोजगारी म्हणजे ज्यांना डे टू डे पगार मिळायचा म्हणजे दैनंदिन काम करताना ज्या ज्या लोकांचे रोजगार होते त्या रोजगार जाहीनावला जो मगाशी तुम्हाला उद्योग केला की खाली हाताला काम मिळायला पाहिजे तर ती एक गॅप आहे दुसरं ॲटोमेशन आहे ॲटोमेशन नंतर तुम्ही जर तंत्रज्ञान अवगत नाही केलं तर तिथे तुमची दोन माणसांच्या तीन माणसाची नोकरी धोक्यात येते मग तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये जॉब करता येईल तर मी तुम्हाला पुण्याचं उदाहरण सांगतो आम्ही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं बघतो 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 परंतु त्यांना रिलीफ काय दिलं हो तर माझं असं म्हणणं आहे आज तुम्ही बघा उबरायझेशन होतं व्हॉट इज उबरायझेशन लगेच आमच्या इथल्या शहरातले अर्बनमधले रिक्षावाले किंवा वगैरे बोंबलायला सुरुवात करतात माझं असं म्हणणं तुम्ही धंदा करताना तुम्ही पण सुद्धा व्यवस्थित लोकांना सर्व्हिस दिली तर तुमचा धंदा मार खाणार नाही तुम्ही स्पर्धेत उतरलं पाहिजे परंतु त्याचबरोबर जास्त उभे राहिली आज उबेर आणि ओलामध्ये पुण्यामध्ये त्या काम त्या लोकांच्या या अडचणी आहेत नाही असं नाही आहे नाई नाई परंतु विदर्भातल्या मराठवाड्यातल्या किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार तरुणांना महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या अर्बन शहरामध्ये स्मार्ट सिटीमध्ये रोजगार मिळाला आणि ही कुट हे जे काम करतात लोकं ते आज त्यांचं कुटुंब किमान त्यांना जे स्थैरतेसाठी जे घरात घर चालण्यासाठी जे काही आमदानी पाहिजे ती पंचवीस तीस हजार रुपयाची आमदानी मिळते हा सुद्धा रिलीफ म्हणता येणार नाही का आणि आज दुर्दी आपण उद्या काय मला रोजगार होईनावतो आहे हे इंडस्ट्रीने ओळखलं पाहिजे आपली एज्युकेशन सिस्टीम आहे ती उद्योगधंद्याच्या प्रग दिशेने पाहिजे नाही तर मी आज मेकॅनिकल इंजिनियर झालो आहे आणि मला ओपनिंगच नाही आहे तर मग ते एज्युकेशन मी काय फक्त संस्थेच्या फीज भरण्यासाठी घालवायचं का तर माझं असं म्हणणं आहे आपल्याकडे असलेले आय टी आयस आपल्याकडे असलेली कौशल्याची शासन साधनं आपल्याकडे आय आय टीज ह्या उद्योजकांना विश्वासात घेऊन किंवा वीस वर्षांनी कसली रिक्वायरमेंट आहे भारताला मनुष्यबळाची अशा पद्धतींचा अभ्यास करून आपल्याला बेरोजगारीवर शंभर टक्के मात करू शकतो मला असं वाटतं मी मगाशी सांगितलं ज्याला बेरोजगारी आपण कशावर बोंबलतो आहे की याच्यावरती कसली बेरोजगारी की मला आठवड्याची सुट्टी पाहिजे मला आठ तासच काम पाहिजे मला पगार वेळेवर मिळाला पाहिजे मला बोनस मिळाला पाहिजे असा रोजगार आता भारतात खूप कमी आहे पण ज्याला काम पाहिजे त्याच्यासाठी भरपूर काम आहे फक्त काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि अशा अनेक संधी आता भारतामध्ये उपलब्ध आहेत फक्त लाईक आय सेड की त्याच्यामध्ये थोडी सुरक्षितता देणं सु कामगार कामाच्या दृष्टीने किंवा हे काम तुला मिळणार आहे आणि ते काम एकदा मिळणार म्हटलं की माझं कुटुंब शेवटी माझं कुटुंब हे मी काम करतो त्याच्यातून जे अर्थार्जन होतं त्याच्यावरती चा सगळं चालतं माझी स्वप्न माझं सगळं जे काय सगळं ठरलेलं असतं ते ह्या गोष्टीशी ठरलेलं असतं आणि जर हे नाही मिळालं तर मग मी सरकारला सिस्टीमला शिव जो काही शिवाय जापजाप जाप द्यायला सुरुवात होतं तर मा मला जर तुम्ही विचारलं तर मी सांगेल हो बेरोजगारी कमी होईल शंभर टक्के पण त्याला कृतीची जोड पाहिजे त्याला भाषणाची आणि त्याला फक्त भाऊक होऊन निवडणुकीला मदत टाकावी याच्यासाठी पाहिजे असेल तर ती होणार नाही उद्योग जगवला पाहिजे आणि उद्योग जगवलं तर तुम्ही म्हणाल मालक जगवणार आहे का नाही उद्योग असा असेल तर तो श्रमिकच जगवणार आहे शेती जगवणार असेल तो शेतकरीच जगवणार आहे पण देशामध्ये आता तुम्ही बघत असाल तर उद्योजगताच्या दृष्टीने आणि शेतीच्या दृष्टीने काम करण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि ते जर भवितव्यात आपण केलं तर आपलं देश महासत्तेच्या दृष्टीने कोणही आपल्याला शंभर वर्षाच्या आतमध्ये थांबू शकत नाही भारत सेंच्युरीच्या दृष्टीने खूप लवकर आणि त्याच्या अगोदरच आपण महासत्ता आलेला असेल तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी बातमी व्हायचले चायनामधल्या अनेक कंपन्यास म्हणतात आम्हाला भारतामध्ये असं काय येतं की चायनानेसुद्धा एक वेळ अशी होती दहा वर्षापूर्वी की आम्हाला स्पर्धेमध्ये लोक सांगायचे अरे तुम्ही नाही काम केलं तर सगळं काम चायनाकडे चाललं आहे पण त्यांच्याकडे जास्तीचं उत्पादन रिजेक्शन जास्त आणि त्याची क्वालिटी नाही भारतामध्ये शंभर टक्के क्वालिटीचं काम रिजेक्शन कमी आणि तुमच्यावरची विश्वासार्हता आहे तर भारतात उत्पादन होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती इतर राज्यांचा इतर देशांचा ट्रस्ट आहे म्हणून अनेक लोकं भारतात येण्यासाठी महाराष्ट्रात येण्यासाठी आनंदी असतात आणि आपणही त्यांचं वेलकम करावं कारण आपल्याला त्याचं स्वागत आहे कारण ते आले तर आमच्या लोकांच्या प्रत्येक माणसाला कामाला हात मिळेल फक्त कामाची पद्धत बदलली लाईक like आय सेड की उबरायझेशन अजून कोणाला ना माहीतच नाही मी तुम्हाला सांगतो उबरायझेशन विल टेक प्लेस इन दिस स्टेट अँड कंट्री पण लेट आम्हालासुद्धा पुढाऱ्यांना नेत्यांना कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनासुद्धा युबरायझेशन काय आहे हे आज तुम्ही जर अनेक लोकांना विचारला प्रश्न ते म्हणतील व्हॉट इज उबरायझेशन आय डोंट नो म्हणजे हे कसं काम करणार आहे तर विविध सेक्टरमध्ये ते उबरायझेशनच्या दृष्टीने काम होणार आहे आता त्याचा साधा घ्या हो की आज तुम्हाला जेवण पाहिजे तरी तुम्ही हॉल केले त्याच्यात किती लोकं काम करतात तो आज तुम्हाला पिकअप करून जेवण घरी आणून देतात पंधरा ते वीस हजार काम तरुण आज पुण्यात काम करतात पार्ट टाइम काम करतात म्हणजे त्यांना त्याच्यातूनही पैसे मिळतात त्यांचा जो कायमचा रोजगार त्याच्यातूनही मिळतात आता उबेरचं मी तुम्हाला उभे सांगतो समजा माझ्याकडे गाडी आहे आणि माझी गाडी मी इथून पुढे कुठेतरी खाली चाललो आहे आणि मी कॉल घेतला आणि मी त्या माणसाला सोडलं आणि मला जर पैसे मिळाले तर माझं अर्थार्जन झालं की नाही म्हणजे माझा दिवसाचा रोजगार तर निघाला की नाही मग ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना ह्या सिस्टीमसाठी कोण प्रूव्ह आहे आणि ह्या अवेलेबल करून देण्यासाठी आपण मला असं वाटतं की थोडंसं समजून घेतलं पाहिजे आपलं आकलन वाढवलं पाहिजे जशा आपल्याबरोबर स्पर्धा आहे तसेच आपल्याला थ्रेड्स पण आहेत ते पण आपण घेतले पाहिजे आणि जगात काय चाललं आहे आपण आपला भारत काय देऊ शकतो आणि ज्याच्यावर आपल्याला पैसे मिळू शकतात अशा बाबींचं स्वागत केलं पाहिजे अशा बाबी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या उद्योगासाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे थोडासा वेगळा प्रश्न असा विचारते आत्ता सर्जिकल स्ट्राईक झाला आहे सर्जिकल स्ट्राईक नंतर असं सगळ्यांचं वक्तव्य होतं की ह्याचा फायदा सरकार करून घेणार आहे आगामी निवडणुकीसाठी सुद्धा आणि येणाऱ्या सरकारसाठी हे कितपत योग्य आहे आणि हे जर खरं असेल तर ह्याचा फायदा तुम्ही एक कामगार नेत्यांसाठी कसा करून घेऊ शकाल एक लक्षात घ्या हा प्रश्न राष्ट्रीय आहे आणि दुसरा देश आणि आपला देश आपल्या देशाची सुरक्षिता याच्याबद्दल कोणाचंही दुर दुमत असण्याचं कारण नाही आणि जे शंका घेतात ना मला असं वाटतं त्यांनी शंका किमान आपल्या स्वतःच्या जन्मावर घेतली नाही हे नशीब की माझे वडील कोण होते म्हणून अरे तुम्ही देशाची सुरक्षा म्हणजे तुमची सुरक्षा आहे जो सैनिक तिथे राहून तुम्हाला सुरक्षित करतो आहे अँड यू आर फिलिंग कम्फर्टेबल इन अर्बन एरियाज म्हणजे तुम्ही अर्बनमध्ये राहता जे जवळजवळ नेते जे बोलतात अशा पद्धतीचे प्रश्न घेतात ते सगळे अर्बन स्मार्ट सिटीमध्ये राहतात ए सीमध्ये राहतात आणि जो एवढ्या टेम्परेचरमध्ये तुमच्या देशाची सुरक्षा बघतो आहे आणि त्याला काय योग्य आहे म्हणून तो जर लढत असेल आणि त्याच्या लढण्यावरतीच मी प्रश्न विचारत असेल तर मला सांगतं म्हणजे मला स्वतःला नाही मा आम्हाला असं वाटतं की सिस्टीममध्ये कुठेतरी फॉल्ट आहे आणि तो फॉल्ट दुरुस्त केला पाहिजे नेत्यांनीसुद्धा मला वाटतं वाटतं की तुम पंतप्रधान जरी आहे पंतप्रधान काही स्वयंघोषित हो नाहीत पंतप्रधान लोकशाहीने निवडणुकी दिलेल्या प्रक्रियेतून आलेत आणि तो त्यांचा अधिकार आहे आंतरराष्ट्रीय ज्या काही नीतीज असती तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी वापरला आणि त्याचा फायदा मग त्या सा मला सांगा माझ्या सैनिकाचा मला अभिनमन नाही असला अभिमान नाही असला पाहिजे तर काय माझ्या बाजूच्या देशाने अभिमान मिळायचा माझ्या सैनिकाचा अभिमान मला असला पाहिजे आणि माझ्या पंतप्रधानांनी जर माझ्या सैनिकाबद्दल अभिमानामध्ये बोललं मग ते निवडणुकीत बोलू दे नाही तर दिवाळीत बोलू दे नाही तर दसऱ्याला बोलू दे माझं असं म्हणणं आहे की याच्याबद्दल कुणाचंही दोमत असण्याचं कारण नाही कोण कशाचा फायदा करून घेतं हे जर आज सांगायची वेळ आली तर अनेक लोकांनी कशा कशाचे फायदे करून घेतले मागे बघितलं तर पन्नास वर्षात दिसेल तर याचं उत्तर अगदी स्ट्रेट आहे तर मला असं वाटतं की ते एक आपलं धोरण आहे सुरक्षिततेचं त्याच्यावरती कुठली शंका घेण्यात अर्थ नाही आणि ती शंका पूर्णपणे चुकीची आहे आणि जो घेत असेल त्यांनी पहिला प्रश्न आपल्या स्वतःला विचारावा की बाबा माझा जन्म झाला तो कसा झाला किती वाजता झाला कोणी दिला आणि काय दिला मा मग जर मला माझी आई सांगते म्हणून हे माझे वडील याच्यावर विश्वास आहे ना तर मग आमचा देशाचा पंतप्रधान सांगतो हे देशासाठी योग्य आहे हे केलं हे सर्जिकल स्ट्राईक होतं आणि ते जर सुरक्षित आले तर योग्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे दॅट इज चूज बाय यू ते काय तुमच्यावर लादलेलं ला नाही कोणी थँक्यू uh, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज तुम्ही आमच्याकडे आला एक शेवटचा प्रश्न विचारते की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक कामगार नेते किंवा एक शिवसेना उपनेते म्हणून तुम्ही काय संकल्प केला आहेत संकल्प असा आहे की आपल्या विवेक सद्विवेक बुद्धीला पटेल तर राज्यातलं शेतकऱ्यांच्या दृष्टीने कामगारांच्या दृष्टीने खूप असं काही अजून करण्यासारखं आहे माझा शेतकरी बांधव जो आहे आज तो पिचलेल्या अवस्थेत दिसतो आहे शेतीच्या धोरणामध्ये जे काही सरकार देऊ पाहतं त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोचतं की नाही परंतु त्याच्यातही ते खूप दृष्टीचे बदल घडत आहेत आणि शेतकऱ्याला प्रत्यक्षात असलेल्या परिस्थितीमधून कसं बाहेर काढता येईल आत्महत्येपासून कसं दूर करता येईल त्याच्या शे श जो पिकतो आहे माल त्याला साधारणतः बाजारभावामध्ये खात्रीचा सा भाव कसा देता येईल त्याचं की जे उत्पादित उत् धान आहे किंवा उत्पन्न आहे त्याला ज्याला आपण म्हणतो किमान किमान त्याचा जो प्रोडक्शनचा खर्च आहे तो जरी मिळाला किंवा त्याच्यावर दोन पाच टक्के मिळालं तर त्याला खात्रीची बाजारपेठ निर्माण करणं हा थोडासा भाग आहे तर त्याच्यावरती मला वाटतं खूप असं काम करण्यासाठी आहे तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर धो येत्या धोरणात काम करायला लागेल आणि ते केलंच पाहिजे कारण ती तुमची माझी सर्वांची जबाबदारी आणि उद्योगाच्या विषय की बेरोजगारी आहे काही कारणाने ती थोडीशी निर्मिती झाली आता ते होऊन गेलेलं आहे होऊन गोष्टीवरती किती दिवस क्रिटिसाइज करायचं मला वाटतं ते मग आपण त्याच्यावरती तुंतुना वाजवत बसल्यासारखं आहे मला असं वाटतं त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल मग विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल की बाबा वी आर कम विथ सोल्युशन सोल्युशन असेल तर मला वाटतं प्रश्न सुटतात तर ते येत्या काळात आपण केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आपण का साजरा करावा तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी मग देशाच्या सीमेवरचा सैनिक असेल राज्याच्या सीमेवरचा सैनिक असेल किंवा एखादं काम करणारा श्रमिक का असेल ज्यांनी ज्यांनी चळवळीमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली आपला धावावरती लावला आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवली आणि जर आता इथून पुढे जर असं चुकीचं काही अघटित होणार असेल तर त्यांचं जे कुटुंब आज आहे त्यांना असा पश्चाताप होता कामा नये की महाराष्ट्राच्या भल्यासाठी देशाच्या भल्यासाठी आमच्या कुटुंबियांनी स्वतःचं आयुष्यस्त उद्ध्वस्त केलं शौरत्व पत्करलं तर ते त्यांनी चूक केली का अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होता कामा नये आणि येणाऱ्या पिढीला ऊर्जा वाटली पाहिजे की हो मी माझ्या देशासाठी मी माझ्या राज्यासाठी झोकून दिलं पाहिजे मग मागे वळून पाहिलं नाही पाहिजे की बाबा आता मी काय करणार आहे आणि मला कोण काय म्हणेल याच्यापेक्षा मी करतो आहे हे माझ्या सदविधीबद्दलला पटलं पाहिजे की हो मी हे देशासाठी राज्यासाठी माझ्या स्वतःसाठी माझ्या कुटुंबासाठी योग्यच करतो आहे तर मला असं वाटतं ह्या याच्यापेक्षा चांगला पद्धतीने आपला हा दिवस आपण कसा साजरा करू शकतो ही हो, तर हीच त्याच्यातली एक प्रतिज्ञा आहे की हो वी टू बी अ नेशन प्रूड वी टू बी अ स्टेट प्रूड अँड वी टू बी वर्किंग प्रूड म्हणजे आम्ही काम केलं तर आम्हाला मिळणार आहे आणि बाकीच्या गोष्टी तर संसारात जशा होतात तशा राज्य चालवतानाही होणार आहे देश चालवताना होणार आहे पण कशाकडे आपण काय दृष्टिकोनातून बघतो त्यासाठी आपली दृष्टी पारदर्शक असली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं मी काही खूप मोठा नेता नाही परंतु त्या दृष्टीने कामगार चळवळीतला एक कार्यकर्ता आहे उद पक्षाचा शिवसैनिक म्हणून अनेक दिवस काम करतो आहे वंदनीय शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे मी मातोश्रीत असतो मी मुंबईत असतो मी राज्यात फिरतो दैनिक पिढ परंतु शिवसैनिक म्हणून तुम्ही माझे डोळे आहात तुम्ही माझे कान आहात आणि तुम्ही माझा विचार आहे त्यामुळे माझा विचार तुम्ही घेऊन जाणार असाल तर तो मी कसा आहे माझं विजन काय हे विजन राज्यातल्या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ती आमची ड्युटी आहे आणि नेहमी आम्ही त्यांचं प्रतिमा समोर ठेवली पाहिजे समाजाचं काम करताना कामगारांचं काम, काम करताना शेतकऱ्यांशी न्याय देताना हो की हो आमच्याबरोबर प्रमुख आहेत आणि त्यांनी जे आम्हाला अभिप्रेत अगिलिखित करून दिलं आहे तेच आम्ही करणार आमचा स्वतःचा अजेंडा असा काही नाही आणि स्वतःचा अजेंडा येईल त्या दिवशी मला वाटतं तो समाज उपयोगी नसणार तो स्वयंकेंद्रित असेल म्हणून शिवसेना प्रमुखाने दिलेलं जे ध्येय आहे त्याच्याप्रती काम करणं हे उपनेता म्हणून माझं काम आहे आणि मी ते करत राहणार हे शंभर टक्के मी सांगू इशो मग मला काय त्याच्यातून प्राप्ती होऊ अन्यथा न हो बट आय एम व्हेरी हॅपी

तर महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या पक्षाच्या नेत्यांना माझ्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेतर्फे या ठिकाणी मी शुभेच्छा चिंतितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बेरोजगारी नष्ट झाली पाहिजे येणाऱ्या पिढीला ऊर्जा मिळाली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आज केवळ त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत केवळ जनतेला पुढे देण्याचा एक वेगळा नियोजन ह्या लोकांनी केलं आहे आज आपल्याबरोबर इथे वेळात वेळ काढून डॉक्टर रघुनाथ कुचिक आले मी त्यांचे पुन्हा एकदा सर तुमचे मनापासून आभार मानते वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा एम प्रतिबिंब वास्तवतेचं धन्यवाद आपण आपलं लाडक एम ज्यासाठी आपल्याला केबल ऑपरेटरला कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही आपल्याला एमकेएन विना शुल्क पाहायला मिळाले पाहिजे हा आपला हक्क आहे जर आपल्याला एमकेएन विनामूल्य पाहायला मिळत नसेल तर आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस